या पाठामध्ये आपण गेल्या टायमाला भूमितीतील पहिलं प्रकरण समरूपता हे बघितलं होतं. आज आपण त्याच्यामध्येच 1.2 हा सराव संच बघणार आहोत. 1.2 हा सराव संच आपल्या दोन प्रमेयावरती अवलंबून आहे. एक आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय आणि त्रिकोणाच्या कोंदुभाजकाचे प्रमेय. आता सर्वात प्रथम हा प्रमेय कसा यूज करायचा, याचा उपयोग काय होतो ते आपण बघणार आहोत. आणि हा प्रमेय मी प्रत्यक्ष एक सेपरेट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सोडून दाखवणार आहोत. आज फक्त या प्रमेयाचं आपण स्टेटमेंट बघणार आहोत आणि त्याच्यावर आधारित गणित. समजा त्रिकोण एबीसी जर तुम्हाला दिलेला असेल तर या प्रमेयाचं स्टेटमेंट काय सांगतो की त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, समजा मी बीसीला समांतर रेषा काढली, ही रेषा एल, समजा ही रेषा एल ही बाजू बीसीला समांतर आहे, तर साहजिकच ही दोन इतर बाजूंना दोन भिन्न बिंदू छेदेल. समजा मी इथे पी आणि ह्या बिंदू इथे क्यू बिंदू छेदली, तर ही जी रेषा आहे या त्रिकोणाच्या इतर दोन बाजूंना, म्हणजे याला समांतर आहे आणि इतर दोन बाजूंना प्रमाणात विभागते. प्रमाणात विभागते याचा अर्थ एपी छेद पीबी हे गुणोत्तर आणि एक्यू छेद क्यूसी हे गुणोत्तर सारखं असतं, याला म्हणतात प्रमाणात विभागते. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा इतर दोन बाजूंना प्रमाणात विभागते, म्हणजे एपी छेद पीबी बरोबर एक्यू छेद क्यूसी. आता ह्याच्यावरती आधारित ह्या चारपैकी, म्हणजे एपी पीबी एक्यू आणि क्यूसी ह्या चौघांपैकी तिघांची जर मापं दिलेली असेल तर चौथं कोणत्याही बाजूचं माप तुम्ही काढू शकता. ह्याच्यावर आपल्याला आधारित गणित बघायचे. त्याच्यानंतर त्रिकोणाच्या कोंदुभाजकाचे प्रमेय. ह्या प्रमेयामध्ये ह्याचं स्टेटमेंट लक्षात ठेवा पहिल्यांदा की कोंदुभाजक कसा ओळखायचा. तुम्हाला जर आकृतीमध्ये समजा हा त्रिकोण एबीसी तर याच्यामध्ये समजा हे बघा सी हा कोंदुभाजक आहे, हे कसं ओळखणार जर असं चिन्हामध्ये दिलेलं असतं, कधी कधी लिहून दिलेलं असेल. समजा असे मी दोन खुणा सारख्या खुणा केलेल्या आहेत, म्हणजे हा कोण आणि हा कोण सारखा, याचा अर्थ सी कोंदुभाजक आहे. समजा पी क्यू आर मध्ये क्यू एस कोंदुभाजक आहे, समजा अशा फुल्या मारल्या आहेत, म्हणजे हा कोण आणि हा कोण सारखा आहे. जर एक्स वाय झेड मध्ये बघितलं, समजा मी हे आणि असं दिलेलं आहे सारखं, तर हा याचा कोंदुभाजक आहे. त्याचं स्टेटमेंट लक्षात कसं ठेवायचं बघा. समजा हे दोन डोळे आहेत, ही बाजू आणि ही बाजू घेतली, म्हणजे समजा एसी आणि बीसी हे गुणोत्तर घेतलं तर हे गुणोत्तर एसी छेद बीसी हे गुणोत्तर हा डोळा इथे पडणार, हा डोळा इथे पडणार, म्हणजे ही बाजू पहिल्यांदा घ्यायची ए छेद बी. जर ह्याच्यामध्ये चुका केलं तर उत्तर चूक येणार तुमचं. बघा एसी छेद बीसी, तर ही हे जी बाजू घेतली तर हिकडची पहिल्यांदा घ्यायची, म्हणजे ए छेद बी. आता समजा इकडे घेतलं तुम्ही असं, हे ह्याच्यामध्ये कसं यूज करणार, पी क्यू छेद क्यू आर घेतलं, पी क्यू छेद क्यू आर. आता हा पी क्यू पहिल्यांदा घेतला, म्हणजे हा भाग पहिल्यांदा घ्यायचा, पी एस छेद आर एस किंवा एस आर लिहिलं तरी चालेल. आता या आकृतीमध्ये बघा एक्स वाय झेड मध्ये हा वाय डब्ल्यू हा जर कोंदुभाजक असेल तर आपण काय लिहिणार, समजा इकडे एक्स वाय छेद वाय झेड, एक्स वाय पहिल्यांदा घेतलाय, म्हणजे ही हा जो बाजू इथे पडेल म्हणजेच एक्स डब्ल्यू आणि ही इथे डब्ल्यू झेड. तर हा कोण त्रिकोणाच्या कोंदुभाजकाचे प्रमेय आणि प्रमाणाचे मूलभूत प्रमेय ह्या दोन टॉपिकवर आज आपल्याला सराव संच 1.2 ची गणितं बघायची आहेत. तर आपण बघूया पहिल्यांदा 1.2 मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे. बघा या इथे विचारलंय हा पी क्यू आर दिलेला आहे आणि पी एम ह्याचा कोंदुभाजक आहे की नाही हे दिले, आणि इथे बघा चारही भागांची मापं दिलेली आहेत, आणि हा कोंदुभाजक दिलेला नाही, त्याने आहे की नाही ते ठरवायचं आहे. मग हा कोंदुभाजक कधी असणार आहे, तर आपला हा जो कोण त्रिकोणाच्या कोंदुभाजकाचा प्रमेय त्याच्या व्यत्यासानुसार हा ह्याचा कोंदुभाजक कधी असतो, ज्यावेळी पी आर छेद पी क्यू हे गुणोत्तर आर एम छेद क्यू एम एवढं आलं तर हा याचा कोंदुभाजक आहे, अन्यथा नाही, या त्रिकोणाच्या कोंदुभाजकाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. मग आपण बघूया पहिल्यांदा इथे बघा, ह्याच्यावर मी दोन गणित, तीन गणित आहेत पहिल्याच प्रश्नात, पण मी दोन दाखवतो, एक तुम्हाला सोडवायचं आहे. मग आता बघूया आपण गुणोत्तर काढून बघूया. पी आर छेद पी क्यू 3/7, अजून याला संक्षिप्त रूप जात नाही, त्याला तसंच ठेवायचं, ह्याला नंबर एक दिला आपण. मग आता पी आर छेद पी क्यू काढला, आता आर एम छेद एम क्यू बघूया. आर एम 1.5 आणि क्यू एम 3.5, गुणोत्तर कधी पॉईंटमध्ये नसतं, मग पॉईंट काढून टाकूया आपण याचा. मग याचा 15 × 10
35 गुणिले 10 याचा पॉइंट काढा म्हणजे इथे 10 घेतला 3.5 आहे म्हणजे 35 लिहिले आणि मग वरती 10 घेतले आपण 10 10 कट होतात आता इथे संक्षिप्त रूप बघा 5 ने भाग जातो 5 3 15 5 7 35 3 6 7 याला नंबर दिला 2 1 व 2 वरून जर तुम्ही बघितलं पी आर पी क्यू 3/7 आर एम आय एम क्यू 3/7 पी आर छेद पी क्यू बरोबर आर एम छेद एम क्यू म्हणून असं लिहायचं त्रिकोणाच्या कोंदभाजकाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार त्रिकोणाच्या कोंदभाजकाच्या मी शॉर्टकट मध्ये लिहितोय प्रमेयाच्या व्यत्यासानुसार की पी एम किरण पी एम हा कोण क्यूपीआरचा दुभाजक आहे किंवा कोण दुभाजक आहे नसं दुभाजक आहे लिहिलं तरी चालेल आता बघूया दुसऱ्यामध्ये त्याच प्रकारे हा पी एम ह्याचा क्यूपीआरचा कोण दुभाजक आहे की नाही मग आपण पहिल्यांदा पी क्यू छेद पी आर हे गुणोत्तर काढू पी क्यू छेद पी आर 9/10 आता 9 आणि 10 दोघं कुणाच्याच पाड्यात नाही म्हणून आपण याला संक्षिप्त रूप अजून देऊ शकत नाही याला असंच ठेवायचं आता पुढे पी क्यू छेद पी आर घेतलं मग आता क्यू एम छेद एम आर घेऊन बघू क्यू एम 3.6 एम आर 4 याचाही पॉईंट काढा आपण बघूया 36/4 आता इथला पॉईंट काढ माहिती 10 घेतला आपण आता बघा इथे 4 × 4 = 36 म्हणजे याचं गुणोत्तर आलं 9/10 याला नंबर दिला 1 याला नंबर दिला 2 हे दोन्ही गुणोत्तर सारखी आली म्हणून हा याचा कोंदभाजक आहे जर गुणोत्तर सारखी आली नाहीत तर त्याचा कोंदभाजक येत नाही मग आपण हेच प्रश्न लिहायचं त्रिकोणाच्या कोंदभाजकाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार पी क्यू छेद पी आर हे आणि क्यू एम छेद एम आर हे सारखे आहेत म्हणून किंवा 1 आणि 2 वरून हे लिहायचं आणि मग ह्याच्याखाली हे वाक्य लिहायचं म्हणून आपण लिहू शकतो की किरण पी एम हा कोण क्यू पी आरचा दुभाजक आहे ते असं सेम वाक्य लिहायचं त्याच पद्धतीने दुसरं गणित बघा इथे या दुसऱ्या गणितामध्ये तुम्हाला एक त्रिकोण दिलेला आहे पी क्यू आर या पी क्यू आरमध्ये पी क्यू आरमध्ये ही बाजू दिलेली एन एम पी आरचं माप दिलेलं आहे टोटल पी आरचं माप दिलेलं आहे 20 गणितं तुमच्या पुस्तकामध्ये आहेत ते नंतर बघून घ्या पूर्ण पी क्यूचं माप दिलेलं आहे 25 एन आरचं माप दिलेलं आहे 8 पी एमचं माप दिलेलं आहे 15 आणि विचारलंय की ही एन एम या क्यू आरला आर क्यूला समांतर आहे का मग आपण बघूया समांतर कधी असतं तुम्हाला माहिती प्रमाणाचा मूलभूत प्रमेय त्याचा व्यत्यास हे ह्या दोघांचं गुणोत्तर आणि या दोघांचं गुणोत्तर सारखं असेल तर आता बघा हा टोटल 8 आहे हा 20 आणि हा 8 आहे म्हणजे ह्याचं माप येणार 12 मग ह्याचं माप पहिल्यांदा काढायचं पी एनचं माप कसं येणार पी आर वजा एन आर 20 + 8 म्हणजेच 12 याचं माप आलं 12 त्याच्यानंतर एम क्यूचं माप काढा तुम्ही एम क्यूचं माप येणार पी क्यू वजा पी एम 25 + 15 = 10 याचं माप आलं 10 तुम्ही इथे कारण देऊ शकता याला पी डॅश एन डॅश आर दरम्यानता इथे पी डॅश एम डॅश क्यू मग आता आपण बघूया एन एम याला समांतर आहे का मग त्यासाठी आपण सर्वात प्रथम पी एन छेद एन आर बरोबर किती येतं ते बघूया पी एन किती आलेलं आहे 12 एन आर आलेलं आहे 8 याला संक्षिप्त रूप दिलं 12 आणि 8 दोघं 4 पाड्यात आहेत 4 × 3 = 12 4 × 2 = 8 ह्याचं गुणोत्तर आलं 3/2 याला नंबर दिला 1 त्यानंतर पी एम छेद एम क्यू पी एम छेद एम क्यू 15/10 हे दोघं 5 पाड्यात आहेत 5 × 3 = 15 5 × 2 = 10 3/2 याला नंबर दिला 2 1 व 2 वरून तुम्हाला असं दिसतंय की एन एम ह्या पी आर आणि पी क्यूला प्रमाणात विभागते म्हणजेच पी एन छेद एन आर हे आणि पी एम छेद एम क्यू सारखं आहे म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार एन एम जो आहे तो
ह्या क्यू आरला समांतर आहे। तर या पद्धतीने आपण बघत आहोत की ह्या दोघांच्या प्रमेयावर आधारित आपण गणित बघितलेली आहेत। तर आज आपण दोन बघणार आहोत आणि पुढील व्हिडिओत आपण उरलेली गणित बघणार आहोत। धन्यवाद।